नमस्कार मित्रांनो, मी अमित सुर्वे, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे प्रश्न तुमच्यासाठी फील द नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये. चला मिळूया ज्ञान, नवा दिवस नवा प्रश्न. मित्रांनो, आज वार शनिवार, आठवड्याचा शेवटचा दिवस, भाग क्रमांक 319 आणि विषय आहे अर्थशास्त्र. अर्थशास्त्र म्हटलं की आपणाला हे अर्थ आला, पैसा आला, या पैशांची देवाणघेवाण, व्यापार, आंतरराष्ट्रीय दळणवळण, सर्व व्यवहार हे अर्थशास्त्रामध्ये समाविष्ट असतात, त्याचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये येतो. डिजिटल इंडियाच्या माध्यमातून 2014-15 आसपास भारत हा डिजिटल क्षेत्राकडे जास्त वळा आणि डिजिटल पेमेंट सिस्टीम ही अस्तित्वात आली. त्यामध्ये डिजिटल पेमेंट किंवा डिजिटल वॉलेट जो म्हणतो आपण, ती डिजिटल वॉलेट असणारे काही ॲप्स आपल्याकडे उपलब्ध झालेत आणि त्यामधून लोक हे डिजिटल व्यवहार करू लागले. त्यामध्ये फोनपे, पेटीएम, भीम ॲप किंवा गुगल पे यासारख्या विविध कंपन्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतला आणि लोकांना यू पी आयच्या माध्यमातून व्यवहार करण्यासाठी मुभा दिली आणि तशी सेवा सरकारमार्फत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्यांना तशी परवानगी दिली आणि ते ॲप्लिकेशन्स आपल्या सेवेसाठी आहेत आणि त्याचा वापर आपण सर्रास QR कोडच्या माध्यमातून करत असतो. तर आजचा प्रश्न हा एका प्रसिद्ध अशा भारतीय ॲप फोनपेच्या अनुषंगाने आहे. फोनपे आपल्याला भारत देशामध्ये 2015 सुरुवात झाली, बेंगलोरमध्ये त्याचं मूळ ऑफिस आहे. मग ही जी फोनपे सर्वांच्या पसंतीला उतरलेले जे डिजिटल ॲप्लिकेशन आहे, डिजिटल पेमेंट सर्व्हिस आहे, फायनान्शियल सर्व्हिस आहे, या फोनपेचे संस्थापक कोण आहेत, त्या तिघा संस्थापकांचं नाव काय, या प्रश्नाचं उत्तर लगेच मला तुम्ही व्हॉट्सअपला द्या. त्यानंतर बोलूया कालच्या भागाच्या प्रश्नाचं उत्तराकडे. कालचा प्रश्न हा विज्ञानावर आधारित होता, प्रश्न हा आरोग्याच्या दृष्टीने विचारलेला होता. प्रश्न असा होता की कोणत्या फळापासून आपल्याला सर्वात जास्त कॅलरीज मिळतात 100 ग्रॅम धरून. 100 ग्रॅम हे जर प्रमाण मानून जर फळं आपण घेतली तर त्यातील ॲव्होकॅडो हे जे फळ आहे, ॲव्होकॅडो हे जे फळ आहे, या फळातून आपल्याला 322 कॅलरी एनर्जी मिळते. कॅलिफोर्नियाचे जे ॲव्होकॅडो आहेत, जी USAच्या भागामध्ये जास्त हे फळं आढळतं, तर कॅलिफोर्नियाचे जे ॲव्होकॅडो आहेत त्याच्यामध्ये एक कपामध्ये जवळजवळ 384 कॅलरीज मिळतात. त्याही पुढे जाऊन तुम्हाला असं सांगू इच्छितो की प्लॅन्टेन म्हणजे केळाच्याच जातीतला एक जे फळ आहे, केळासारखंच उपयोग दिसणारं कच्चं केळा आपण त्याला म्हणूया, त्याच्यामध्ये जास्त 390 पुढे कॅलरीज असतात एका कपामध्ये, पण ते फ्राईड केल्यानंतरच त्याची कॅलरी वाढत असते. त्यामुळे उत्तर आहे ॲव्होकॅडो. हे होतं उत्तर कालच्या प्रश्नाचं. अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी, त्याच्या उत्तरासाठी फील द नॉलेज या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.